तर पुणेकर माझ्या पाठीशी आहेत, लोकसभा निवडणुकीतही पाठीशी राहतील असं धंगेकर यांनी म्हटलं आहे. पुण्यामधून भाजपच्या कुणीही निवडणुका लढवली तरी मीच जिंकणार असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय. पुण्यामध्ये फक्त धंगेकर पॅटर्न चालणार असंही त्यांनी म्हटलं आहे. तर त्यानं ह्या जनतेमध्ये कधी मला जनतेतून आवाज आला की मी निवडणूक लढवायला तयार आहे, माझ्या अधिकृत सोशल मीडियावरनं मी ते काही हे पॅटर्न हा शब्द वापरला नाही, पण जेव्हा जनता आवाज देते त्यावेळी मी तयार असतो. आणि हा जनतेचा आवाज आहे. पुणे पॅटर्न जसा होता तसं जनता पॅटर्न धंगेकर पॅटर्न आहे. आणि धंगेकर हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, लोकांचा कार्यकर्ता आहे, पुणेकरांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कुणीही समोर असलं तरी पुणेकरांनी निवडणूक हातात घेतल्यानंतर आपण चित्र बघितलं असेल मागच्या विधानसभेमध्ये, तेच चित्र लोकसभेला होईल. पक्षाने मला आदेश दिला तर मी निवडणूक लढवायला तयार आहे.